लोक एवढे माना पाना तुम्हाला बोलावते जीव खाऊ मग आता त्याचा स्वीकार करा घ्या मस्त गुरड्या पापडा लांडगे जिंके तुम्हाला लागलं लागलं रे जे ते आता खा ते तू बी सांग सर लागलं ते सांगायचं हो 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 सांगते सांगते जे लागलं ते पण काही लागलं सांगायचं काही नाराज विराज का काही नाही ना तेच म्हणलं कसं आता कसं लग्नात एवढ्या गर्दी आणि बोलणं होते नाही होत म्हणून म्हणलं कसं निघून घ्या आता लगन म्हणलं की कसं रुसवे फुगे चालते साय मला बोलायला नाही मला जेवण नाही म्हणलं मला असं नाही म्हणलं नाही का चालते सा, साय का? सा, आता काय माणूस असते गडबडीत हो धामधुमीत काही सुचत नाही निरा डॉक्टर कसं भना नाही असते आता आमच्या जवळ आले गडबडीत फोनच नाही लावला गेला ते आलेच नाही आता नाही का आता ते बाळ लागतात मुले सांगून द्यायचं आपण लहानपणा घ्यायचं माफी मागायची हा घ्या आता घ्या करा जेवण करा आता लवकर आता जेवण झाले की झोपा हा उद्या अजून सकाळी मग अजून गडबड आहे इकडे कसं घरी आता आपले नवरी नाही कुरडीन नाही का काही त्याच्याकडे पाहुणे राहणे इकडे व्यवस्था आहे बडग तुमची व्यवस्था तिकडे सरपंच या घरी ठीक आहे मग काही रिसेप्शन तर काही नाही वाटते नाही का तिकडे पाहुणे आले की बस जेवण खाऊन केली की रवाना करून देणार नाही का मग शॉर्टकट आहे समजा तरी बी कसं गावातले म्हणले की बरी घेतात ना शंभर लोक सर्व खायच तरी बरं काय हरकत नाही तिकडे पाहुणे आले जेवण खाऊन झाले की बस पाच वाजता रवाना करून दे नवरीने हे ना आता इकडे फायदा मट मट खाणं म्हणलं जेवण म्हणलं लोक आम्हाला भुका लागले लांडगे इकडे उपाशयत ना चला करा सुरू करा रे बरं बरं हो करतो 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 करा तुम्ही करा सुरू करा शिराम भाऊ म्हणलं आता निघा म्हणला समजा आपल्या टायर झालं सगळं आता आपल्या फाट्या राटा येत पण पावनी बटाटा फटायला बघितलं काय नाही का म्हणलं फोन घेऊन लावत का काही गरज नाही आता काय फोन घेऊन लावा लागतं म्हणलं आता ते माहितच आहे येऊनच राहिले वा येतील बारा एक वाजेपर्यंत तशी कल्पना दिली असेल ना काल कायचं बोलून कायचं काय काय ढूम काय म्हणलं लग्न नाही का पाहणी रामणी काय काय कोणा सांग बोला काय करा कटा कटा टोंड राहिला माहिती हो टाटा मी काय म्हणलं म्हणून टेलेकर फोन केला असता कल्पना लागली आता कालच कसं काल काही सांग झालं काहीच नाही हो आता काय आहे त्याला पटा हो ते त्याच्यात गुंग आपण आपल्याच गुंग लाव ना फोन लावून देता दे येईल म्हणून येऊ लागलं आम्ही आता बारा वाजेपर्यंत नाही सांगून देता येईल तसं क्लिअर क्लिअर मग सैपाक पाणी होऊन देत त्याचं आता कसं घरीच कार्यक्रम राहिला आता रिसेप्शन तर काही नाही आहे म्हणते हो दोन्हीकडे एका इकडे झालं आपलं सगळं निपटलं आता तर मग आता काय आपल्या काय वरण भात पोई भाजी खाऊ घालतील आता आपल्याला आपले घेऊन येणार हा मग उद्या पाठवून देणारे बरोबर ठीक आहे मग लावतो फोनच लावतो एक का त्या शुभेच्छा का काय लग्नाच्या पाचशे हजार कॉमेंट आले ना मग अरे बापा बाबा जाना त्यांना निरा मॅरेज लाईफ काय म्हणते हॅप्पी मॅरेज लाईफ हॅपी मॅरेज लाईफ ऑफ येऊन काय लय झालं एकापेक्षा एकाला काय बाबा कॉमेंट खतरनाक बरं बरं खूप खूप आभार म्हणलं ठेवतो हा ठेवतो पाहता आला फोन आहे असं आहे ना एका मग एका सुरू आहे दिवस निघाला तरी बसून बिलकुल म्हणजे हेच नाही टाईमच नाही भेटू लायला निरा थांबा आता उचलतो कोणाचा म्हणलं हॅलो बोला बोला काय म्हणत होते कोण मीच बोल राहिलो तुमच्या सासेबा बोल राहिलो किती वाजता पोहोचले काय कस काय प्रवास कसा झाला काय फोन नाही फार नाही म्हणलं आम्ही बसलो वाट पाय काय काय नाही म्हणलं कसं काय पद्धतशीर झालं सगळं हलो हल मामा का राम राम पोचलो आम्ही एकदम पद्धशीर काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला हो, मस्त वेळेवर आम्ही असं म्हणजे संध्याकाळी सात आठ वाजताच पोहोचलो काही टेन्शन नाही हो? अंधन किन हे ते सगळं पद्धतशीर कोणतं काहीच अडचण काहीच नाही आली आम्हाला विचारा बर माझ्या बाबांना कधी येऊ लागलं

तुम्ही कधी आता निघाले चालते पण मला वाटते बारा एक वाजे घेऊन जा तुम्ही तिथं आपलं स्वयंपाक पाणी इकडं सर निपटते का गावातले काही नापू मोजकेस पाहून येत मग कसं इथं जेवण खाणं झालं की आपल्या जात आहे धामण गावला जात आहे मगसाजी महाराज दर्शन झाले तिथून उद्धव महाराजच्या दर्शनाला जात आहे दर्शन आपल्या तिथे मानके हा लवकर म्हणजे कसं जेवण झालं की येऊ आपण दर्शन घेऊन आपल्या समजा जेवण घेऊन करून आपल्या मानक्या धामण धामणगावला जात नाही का मस्त मस्त आमची खूपच इच्छा या झालं आमच्या अर्धा घट्या निघू इथून निघा म्हणून निघा शांत निघा या हो ठीक आहे या आम्ही पाहून किती वाजता येपर्यंत येतो म्हणजे आता सध्या समजा निघते म्हणे अर्ध्या घंट्यात नाही बारा एक वाजेपर्यंत येते तिथं तिथपर्यंत आपण इकडं अटपते जेवण खाऊन गेले चालले तो तिकडे मग नाही का असं बरोबर ला लागेल आता लवकर सही बघा सोय लागत नाही का बरोबर आहे चार घेत का तुम्ही चार म्हणलं तरी आता काही चहा वगैरे काय करू नका म्हटलं हो किती दग्ध करता तुम्ही आता कालपासून बोलाली आता आम्हाला ते जगणचे येते बोला म्हणजे जेवाले हा तर मग कसं तिथून येतो आम्ही जरा नाश्ता करून आणि नंतर मग आपलं जेवणच होतीच तोपर्यंत आता आजचं कसं आजचा आता समजा कार्यक्रम वाटप घे हे जाईल तिकडे मग उद्या मी घ्यायला जाईल थी। मग आपलं कसं तिकडं तिकडेच मी मग गावाला गाव रवा आता काय आता आपलं आपल्याला पास लागते ना आता कुठपर्यंत तुम्ही आमचं करणार आहे भाऊ तुम्ही किती पर्यंत गेला माझ्यासाठी ना काय करा आता मी काहीच बोललो मी म्हणा आपण आता जाऊ द्या माफ करा आता काय करता ते झालं ते झालं आता लगार म्हणलं कामं कमी बकेट आहे ते पद्धतशीर घेऊन जा तिकडे सफाई तिकडे झाला असं आता निघाले म्हणजे ना पाहुणे तिकडून जरा चांगली व्यवस्था करा आता झाला आता निपटला आपला सगळं आता चालूच आहे ना आता हे धुणं झालं हे चालूच नाही का मग सगळे भांडे काढले धुतले आता तिकडे घेऊन चाललो मग आता सोपं आहे का ते तिथं ते ना काय आपल्या सोयती काही कसं ठेवली का काही का, 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 कमी जास्त पडलं का जे लागलं ते भेटलं ना हे जे होती का म्हणलं काही खाय प्यायची मग मग आपल्याला काही ना काही करणे लागेल का आज काय सोय झाली काय काय थंड तुम्हाला म्हणलं आम्हाला द्या म्हणलं थंडले उसाच्या रसाली तर दारू म्हणे तुम्ही हा एवढं काम कामं करून घेतले तरी मी

कोण खरं बोलते कोण खोटं बोलते समजून नाही राहिला हे बोलत कधी अरे म्हणलं जाऊ द्या आता जे झालं ते झालं आता म्हणलं एवढं तुमचं चांगलं झालं आज पद्धती येतो म्हणलं आता आज आज तरी पाहता काय थंड झिंड बस आजचा दिवस आजचा दिवस काढा तुम्ही देतो तुम्हाला थंड देतो सगळं देतो आता पाहुणे निघाले म्हणते जरा सुईत राहा आले गेले की जरा आल्या आल्या पाणी द्यायचं येईल ठीक आहे मग देतो देतो सगळं देतो बरोबर या तुम्ही अजून चक्कर बाकर मारून पाहते साहेब झाला का नाही तिकडे अजून तिकडेच काही नाही वाटते बळबू काय म्हणते कधी उरायला पाहुणे घेऊन हा कुठपर्यंत आहे म्हणते आता निघाले म्हणते ते तरी समजा बारा साडे बारा पर्यंत पोहोचतील ते होऊन जाईल म्हणा वरण भात इथे लागला जाता बस भाजी टाकली झाला आता बाकी काही नाही आता पाणी गरम झालं की तर मी काय म्हणलं बळबू म्हणलं ते म्हणलं वाले द्यायला पैसे जरा ते दोन तीन खेप चक्र मारले त्या म्हणून म्हणलं चला वाटते झालं सुरू आता नाही का झालं नव्याचे नऊ दिवस नाही का आता बस आता वसुली सुरू हो हो देऊ ना देऊ ना म्हणलं तुमच्याजवळ आपले वीस हजार जमा आहे तर ते करून टाका हँडल ते वीस तर गेले राजा दुकानदाराची इकडे हो आता ते उधारी लावून घेतली माझ्याकडे उलटे दोन हजार आता ते मला शिल्लक देणार त्यातले बावीस झाले ते

अरे या एवढे दिवस आनंदाचे आले म्हणलं हे पैसे जण माझी माझी क्रॅक झालं माझ्या पण आता तीन हजार रुपये खिचात नाही नाही एवढ्या मोठ्या उद्याला चुकवास कशा काय समजणार मला आता सर मागून घ्या उद्या चाललेत ते गावाले उद्या तिकून तिकडेच ते नवरीन नेलं की तिकडे तिकडे चाललेत ते आजच मागून घ्या पैसे म्हणून मी आले मग आता निघून गेले मग कोणाला मागा दादा म्हटलं ते आमचे बांगड्याचे म्हटलं बांगड्या घराच्या दिवशी बोलावलं होतं तर ते पैसे बाकी होते किती होते म्हटलं ते तसे ते हजार रुपये झालेले आहे पण जाऊ दे शंभर रुपये कमी द्या ते नऊशे देऊन द्या बर 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 नऊशेच आहे का बर बर ठीक आहे ना नऊशेच आहे ना असं मला वाटलं का दोन चार हजार का हा देतो देतो म्हटलं तुम्ही कसं करा थोड्या वेळा म्हटलं समजा जेवण घेऊन आटपले येजा ये म्हटलं घरी येजा म्हटलं घरी पाकीट पाकिट गिट सगळं बऱ्या जण द्यायचे मला हा ठीक आहे मग या या आज कसं म्हटलं पैशाचं काम आम्हाला माल आणायला जायचं आहे अजून उद्याचं कसं लग्न आहे ना म्हणून बाहेर आणायला जायला लागते द्या म्हटलं लवकर हो काय हरकत नाही काय हरकत नाही या तुम्ही चार पाच वाजता या म्हटलं नवरी निघायच्या आधी आधी या ये या मी मग जीव मग चार वाजता यायची सांगा बरं ठीक आहे मग चार वाजता येतो मग ओ, ये चार वाजता मध्ये वाळणं गिळणं झालं थांबतो म्हणलं हो ती थंड गिंड देणार आम्ही सगळ्याला हा येतो म्हटलं हो नाही देशी चाट नाही येतो ना इकडे जा मी आता इकडे जा क बळबू म्हणलं ते रजा गाड्यावाले लय तंग करू राहिलेत ना हा आलते ते म्हणे काही भेटन का म्हणे तर मी सांगत द्यायले थांबा म्हणलं जरा था, लगन गिगन आत्ताच झालं एकदम काय अंगावर तुटून पडू नो अरे या लोक जरा असं जमण्या बा एक दिवस लग्न नाही झालं तर बा मागणं सुरू झाले हो हो देतो ना देतो करतो म्हणलं ॲडजस्टमेंट करतो करतो काय अगदी करतो आता आणि कुठून काय सोयला आता माय मुली इचारास पडला एवढ्या आनंदाचे दिवस लगे काय बिन माय या पैशाने मॅड करून टाकलं म्हणजे आता काय अजून एक एक सांगती नाही याची राहिली त्याची राहिली नाही का निघाल पुढती बरं येतो मला सरपंच आहे बा हा ठीक आहे ठीक आहे करा म्हणलं इच्छा झालं लवकर लवकर पाणी अजून काय करा आता कुठूनच बसा म्हणलं पैसे मिळ म्हणलं पन्नास हजार तर निघतेच बारीक चिर चिल्लर पार्लर जर झालं ना पन्नास ते आता कसंच काय करा म्हणलं काय सर मुड खराब करून टाकलं या पैशानं शांताराम नाही म्हणत तरी पन्नास साठ हजार रुपयाचा कर्ज आहेच पण बडभर नाही का तिकडे आंधी घातली दोन अडीच लाख रुपये म्हणलं आता काय बजेट काय म्हणलं पुढच्या संसाराचा गळा कसाच काय हां म्हणलं आहे मग तसं चुकते द्यायचं आधी कसं त्याचे डोळे उघडते ना आता डोळे उघडले असेल त्याचे मग आता कुठून फिरणार आहे त्याचं त्याला माहित आता अरे मी म्हणतो आपल्यानं होत नाही का नाही जास्त खर्चात पडूच नाही ना कमी बजेटात करायचं हां दहावीस लोक नेले दहावीस आणले झालं आपलं काम काय आपल्या बसचं जास्त फांदाळ्यात पडत लोकांचं काय लोक वर झाडावर तोडून देते मावल भाजी म्हणजे ना माल कर, कर, हो, करा मावल करा हे ना मग कर ना म्हणा मावल आता आता कर म्हणा पुढे आता मग आता किराणा आणायला सामान आले पैसे नाही ते आपण ते आधी ध्यानात यायला पाहिजे ना आपण कसं आता ते येत नाही लोकांच्या ध्यानात त्याला आपण काय करावं नाही का त्याच त्याला आता काय ते पाहिजे आता काय करा ते नाही करा करा आपलं पा पाणी आलं उकळलं असं टाका त्या तांदूळ बांधू टाका का मला जरा खराबच वाटू राहिलं नाही का आता समजा आपण एवढं त्याचं करून दिलं आता पाच चा उलाढाल जर केली आपण सगळे मिळून समजा हो दोन चार दोन चार हजार रुपये हो हे भारीत आहेच म्हणा कोणी कोणाला देत नसते आजकाल पण समजा दोन तीन दोन तीन जर दिले तर कसं त्याच्या संसाराचा गाळा कसा म्हणजे सुरू होऊन जाईल म्हणजे आता नाही तर मग तेही परेशान त्याची ते बायको परेशान सरा म्हणजे कसं म्हणजे असं म्हणजे मुळलं राहील त्याचं असं मला वाटतं वाटू लागलं काय आता काय करा नाही का आता खर्च झाला खरी आता पण कसं खिशात पैसे नसले की माणसाला काही सुचत नाही ना हो आता कसं त्याचा म्हणजे संसाराचा गाळा सुरू झाला त्याला जरा धक्का देऊन द्या दे। एक खेपचा मग पुढे पाहते ते त्याचं ते नाही का करून टाकू मग सगळं मिळून मग उदारी माफ करून टाकू जाऊ द्या तुम्ही बी काय आहे तिथे मंडप फंडप वर जे ॲक्जस्ट मारून द्या चार पाच मिळून करू आपण जमा करून टाकू त्याचं मोक असा कसा माणूस चांगला आहे ते पैसे काही बुडवणार नाही माझ्या पुढे होईल देईन आपले पैसे ते सध्या मारून देऊ तसं करा मग तुम्हाला जसं पुढं तसं करा आपण काय जाऊ दे तिकडे चला कर लावा लावा आपलं पाणी काळा देवंत आजी झाल्या का म्हणलं एका पंक्ती पुरत्या पोया ग्या झाल्या का लाटणं शेकण तेच म्हणलं आले ते नवरीकडचे आले चाय पाणी झालं द्यायचं देतो तो बसून काय सुरू म्हणलं अशाच का धरली की एक एक पोई वाढता का म्हणलं का भंडारा होय का झाबरू कर बर म्हणलं त्याचे ते हे कर चार चार कर त्याचे ते सराट आणायला गेला ते मारते शराडा आणला की बस मग कसं पटपट होते आलोच आम्ही आता करा तुम्ही तिकडे पात्र वाडा मला पट्टे लवकर पंगत बसून द्या लागण पाहुण्या पाहुण्याची द्या लागेल रवाना करून तिकडे धामण गावले मानकी आंबेले चला चला मग आणू रे लवकर झाब रे हो तुम्ही पुढे चला म्हणा आता निघा आपले तर जेवण झाले आता बाहेर उरकली चालली जाऊ धामण गावले नाही म्हणजे कसं म्हणजे उशीर करायला पोहोचत नाही उन्हाला येणा

हे कसं मुख्य दरबार आहे तिकडे अजून चिची खाली अजून तिथं मंदिर आहे खूप छान छान आता आजूबाजूचे रोड हे ते सगळं म्हणजे बिल्डिंग आहे ते पद्धतशीर झाले आता देवस्थानच्या उभा कनी इथून खाली गेलं असं भुयार आहे असं मुंगसाजी महाराजांची मूर्ती आहे तिथं खूपच छान आहे ते म्हणा तुम्ही नाराज मला काय करतात आता ते विचार आता म्हणून तर मजी मारायचं पैसे डोकं टिकवायला आलो वा कसं काय करा म्हणलं कसं निवारा आता तेच पाहिजे आता काय काय करावं पण आता काय आता आपण लग्न केलं मोठं खर्च केला ढोंगातारा केला माहोल केला आता म्हटलं एवढा मोठा खर्च झाला तर फेळा कुठं पन्नास साठ हजार रुपये अंगार आहे हो कसे फेडावता आता खरं सांगणं सांगाच लागणार तुले माहीत पडणार आहे आता हे मंडप वाले झाले गाड्यावाले झाले अजून पैसे द्यायचे आहे सगळे बिलू रांगा लागले आता घरी आता कुठून पैसे द्या मोठा इचार पडला तीन चार हजार रुपये नाही मांजोडा आता सगळे दोन अडीच लाख रुपये गेले माझ्या लग्नात नाही नाही म्हणता अब तुमचा स्वभाव कसा रोखतो काय नाही का जे आहे ते खरं सांगतो तुम्ही आता कसं आहे नदी येताना सांगा देऊन होता पण काही काळजी करू नका तुम्ही पैशाची आता मला खाऊचे पैसे लय येत हो पंधरा वीस हजार रुपये तर आहेतच हो तर ते हजार रुपये तुम्ही घ्या आणि काही लोकांनी फेडून टाका अजून मग तो आपण काही ना काही प्रयत्न करून कुठून ना काही बा काही असं उशिरा का होईना लेट हो पण थेट झालं बघा पण बायको कशी मनासारखी भेटली बा पा बरोबर राजा माया मी खाऊचे पैसे द्यायला तयार आहे बा आता आले आल्या म्हणते घ्या म्हणते माझ्या खाऊचे पैसे एखादी बा दहा रुपये दे मग काय म्हणलं नाही पाहिजे का म्हणते कमाला बा मग सज बाबा पावला बाबा आता इथेच बसलेत गोष्ट अरे करा म्हणलं दर्शन करा चला लवकर लवकर अजून आपल्याला आता चिचकायला जात आहे तिथून मग मानक्या आंब्याला जात आहे चला लवकर लवकर दे बस 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 इथं दर्शन घेतलं चला चला पुढे आलोच चालू म्हणलं भूयात ने मस्त मग महाराज दर्शन मस्त अंदर चल संत उद्धव महाराज संस्थान हो, हो मानकी अंबा दारवा रोडवर आहे दारवा हो, एक नंबर आहे खतरनाक आहे कोणी उपस्थित जाणार नाही काही हो येथा आठ वाजता नऊ वाजता काही येऊ ना हो साहेब तयार आहे खतरनाक इथं नियोजन आहे हो, पवन भाऊ जेल तर काम आहे सगळे ते अक्षय आपले सर्व नाही का ते मित्र आहे आपले तेच म्हटलं चला गे दर्शन घे म्हटलं चालते चंद्रा भूक लागून झालंच नाही का म्हणून खूप छान आहे खूप महाराज

हो दोन तीन दिवस मग आम्ही आता इथेच तुकडं म्हणून लावते म्हणलं लवकर नाही होणार का लवकर जर आला तर मग आम्हाला कसं मग तिकडलं असं दुकानाची सुट्टी भेटते नाही भेट आता लय दिवस झाले आता बरेच दिवस झाले गेलो नाही मी तिकडे म्हणून म्हणलं आम्ही कसं आम्ही तुम्हाला आठ पंधरा दिवस नाही ना आम्ही कसं दोन तीन दिवस म्हणून राहू मी दोन तीन दिवसांनी तुम्हाला मी कॉल करतो फोन करतो मग तुम्ही येऊन जा आणि घेऊन जा मग रा कशी दोन तीन दिवस ठीक आहे बरं वाटतं मग बरं तसं करा मग आता तुम्ही फोन करता पण लवकर था ह म्हणजे मग लवकर फोन केला की मग पुढचं मग आम्हाला कसा ठरवतात ते ते आनंदिंग इथंच पडून आहे ते पाठवून द्यायचं आहे एक कसं जरासे एक सरप्राईज द्यायचं आहे हो ते कसं आता नाही सांगत मी मग तिकुण आल्यावर सांगतो आवडण्याला ब समजून द्या काय ते सरप्राईज आम्हाला मग कसा आम्हाला मग तिकडे करवणार नाही सांगणार काय ते नाही नाही आता बोलून नाही सांगत ना ते तुम्ही त्या दिवशी बलावसन तिथं त्या दिवशी सांग मी आता बोलून नाही सांगत हाय बाबा समजून द्या ना मग असं आमचं मन लागतं का मग आता काय आहे काय नाही मग बसत मी विचार करतो सांगून द्या म्हटलं काय काय ते सांगा सांग नाही ते आता तुम्ही ज्या दिवशी मला बोला त्या दिवशी आलो की सांगीन मी सध्या का सांगाल पुरत नाही ल खतरनाक म्हणजे कसं लस मोठं सरप्राईज दोन तीन काय सरप्राईज आहे ते या मग आम्ही दोन एक दिवसांनी तुम्हाला फोन करतो ठीक आहे मग निवडे राम 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 काय काही नाही काही नाही ते बस आता बिलकुल तिथे आल्यावर त्याच्या लवकर तरी बोलाव बाबा